आपण जनरली सर्वांच्या मते सुख म्हणजे काय सांगता येत नाही कारण माझ्याकडे एक मोठा बिझनेसमॅन आला होता सद्गुरूंना भेटायला सद्गुरूंना भेटायला बरेच लोक यायचे तो माझा मित्र होता आणि चांगला मोठा बिझनेसमॅन होता तेव्हा तो बोलला की मला जरा तुझ्या वडिलांना भेटायचं आहे म्हटलं ये ना कधी प्रॉब्लेम नाही आल्यानंतर तो सांगायला लागला त्यांनी सद्गुरूंना एक प्रश्न विचारला सद्गुरू पैसा आहे ना हा मोजता येतो पैसा ही गोष्ट आहे ना ती मोजता येते त्यामुळे आपल्याला कळतं माझ्याकडे किती कोटी आहेत त्यामुळे मला कळतं मी कुठे आहे मी किती मजा मारू शकतो काय करू शकतो हे मला कळतं कारण मला मोजता येतो पैसा सुख कसं मोजायचं हो आणि सुख मिळवायचं कसं असे दोन त्यांनी प्रश्न विचारले बघा दोन प्रश्न विचारले प्रश्न छान होता त्याचा सुख मोजायचं कसं कारण सुख ही गोष्टच अव्यक्त आहे आपल्याला सुख झालं की नाही हे फक्त आपल्यालाच कळतं दुसऱ्यांना कळत नाही चेहऱ्यावर आनंद दिसत असेल एवढंच पण आपण सुखी आहोत की नाही हे फक्त आपल्यालाच समजत असतं म्हणून त्याला स्वसंवेद्य म्हटलेलं आहे स्वसंवेद्य म्हणजे काय आपल्याला भूक लागली ही आपल्यालाच कळते ना आपल्याला भूक लागली म्हणून आईनी म्हटलं दाखव भूक मग तो देते खायला दाखवता येत नाही लागली बाबा दे लवकर तसं आपलं आहे हे सुख आहे ना मोजता येत नाही सुख हे व्यक्त व्यक्त नाही आहे हे अव्यक्त गोष्ट असल्यामुळे ती सुख झाली की नाही आपल्याला हे आपल्यालाच कळतं आणि आपण खरेच सुखी आहोत की नाही आपण खरेच सुखी आहोत की नाही की दुःखी आहोत हे प्रत्येकाला माहीत असतं बरोबर मनोमन माहीत असतं बाहेरून त्यांनी काही ॲक्टिंग करू दे बाहेरून तो ॲक्टिंग करत असतो नेहमी की मी चांगला एकदम छान आहे म्हणून पण खरा सुखी आहे की नाही त्यालाच फक्त माहीत असतं म्हणून हे सुख मोजता येत नाही तर सुख मिळवायचं कसं आणि मोजायचं कसं असं सद्गुरूंनी विचारलं बघा दोन शब्द विचारले प्रश्न विचारले की मिळवायचं कसं आणि मोजायचं कसं मी पण बघत होतो आता सद्गुरू काय उत्तर देतात सद्गुरूंनी फक्त त्याकडे एक स एक कटाक्ष टाकला एक मिनिटसुद्धा विचार केला नाही आणि त्याला उत्तर काय दिलं सुख ही मिळवायची गोष्टच नाही बघा पहिलाच गुगली टाकून त्याला आउट करून टाकला मिळवायचं कसं याचं उत्तर काय चूक ही मिळवायची गोष्टच नाही आणि मोजायचं कसं तर सुख हे मोजायला लागणारच नाही इतकं तुला मिळेल कधी त्यांनी सांगितलं सुख ही मोजायची गोष्ट नसते सुख ही मिळवायची गोष्ट नसते सुख ही फक्त देण्याची गोष्ट असते आणि ती देण्यानीच मिळते अन्य कशाने मिळत नाही आणि एवढी मिळते की तुला मोजायची पण गरज लागणार नाही एवढी मिळेल बघा काय उत्तर दिलं सद्गुरूंनी की सुख ही मिळवण्याची गोष्टच नाही सुख ही देण्याची गोष्ट आहे आणि देऊनच ती मिळते आणि ती मल्टिप्लाय अँड मॅग्निफाय होऊन तुमच्याकडे परत येते आणि एवढी मल्टिप्लाय होते की तुम्हाला मोजायची पण गरज भासणार नाही एवढी तुमच्याकडे येईल ती असं उत्तर दिलं